मराठा क्रांती मोर्चाचे 58 मुखमोर्चे होण्यानंतर जे मागण्या आम्हाला सरकारने आश्वासन केल्या होत्या त्याच्या कुठल्याही पूर्तता होताना दिसत नाही, झालेली नाही आणि त्याच्या करण्याचा त्याचा हेतूही दिसत नाहीये. प्रत्येक मागणीमध्ये काही ना काहीतरी बाकी ठेवलं गेलं, पूर्ण केल्या गेल्या नाहीत, केल्या त्यांना त्याची पूर्तता करता आलेली नाही. आज 8 दिवस पहिलीमध्ये काही बांधव तिथे ठिय्या आंदोलन घेऊन बसले आहेत. 72,000 नोकरभरतीच्या निमित्ताने आम्ही सांगितलं होतं 72,000 नोकरभरतीचा जो निर्णय आहे तो स्थगित करावा. तो जर स्थगित केला नसता तर आज ही वेळ आली नसती. काल आमच्या एका बांधवाला त्याच्यासाठी बलिदान द्यावं लागलंय. आज मराठा समाजाची भावना एवढी तीव्र आहे की आज ज्या प्रकारे आज आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघायला भेटलं आहे किंवा दिसत आहे हे सर्व सरकारच्या नाकर्तेपणामुळे दिसत आहे. आमच्या इथे कुठलाही राजकीय पक्षातला माणूस नाही, एक समन्वयक, एक साधा मराठा म्हणून आम्ही इथे काम करत असतो. सरकारने दिलेल्या ज्या घोषणा होत्या किंवा ज्या पूर्तता सांगितल्या आम्हाला करू, आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू, त्या न झाल्यामुळे आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय. काल ज्या आमच्या बांधवाचं जे बलिदान झालं त्याच्या पाठोपाठ आज ज्या दोन दलितां आमच्या ज्या आज ज्या दोन मुलांनी जो आत्मदानाचा प्रयत्न केला आहे, मी आपल्याद्वारे सर्वांना एक सांगू इच्छितो की आमची लढाई फार मोठी आहे. एक एक कार्यकर्ता आम्हाला गरजेचा आहे, त्यामुळे कृपया करून असल्या टोकाच्या भूमिका घेऊ नका. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्यावरतीच आम्ही आहोत एवढं आम्ही तुम्हाला सांगू.